मी धोंडू झाके स्वागत करतो तुमचं आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आठवला म्हणून घेतलेला इंट्रो. आज आपल्यासोबत आहेत आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र धोनी भाऊ. भाऊ मला सांगा, त्या दिवशी पाकिस्तानच्या बरोबर मॅच होती, त्यामध्ये तुम्ही एक रन करून आउट झाल्या, असं कामून केलं? जास्त खेळला असतात काय, दुखलं असतं काय? काय म्हणजे हात हो हात. तसं काय नाही बे, ते सकाळी बायकोचा फोन आला होता, जरा किरकिर झाली तिच्या संग. मी त्याच विचारात होतो आणि कवा बॉल आला ते मला कळलंच नाही. भाऊ कशाला भांडताय बायको बरं, जेव्हा हाताने करायची वेळ येईल तेव्हा कळन तुम्हाला. जाऊ द्या, आपण मुद्द्यावर येऊ. आणखी काही टेन्शन होतं का? चारल्या दिवशी बुचकुळे वाडल्या लग्नाला गेलो होतो. तिथं वरण लय मस्त झालं होतं म्हणून 2-3 दूरनं पेलो, त्याच्यामुळं जरा हगवण लागली होती. तरी मी सांगत होतो की मी नाही जात, दुसरं कोणाला तरी पाठवा, पण मलाच पाठवलं. जसं खेळायला मैदानात गेलो तसा पोटामध्ये आवाज यायला लागला, त्या आवाजामुळं मग लवकरच आऊट झालो ना आलो बाहेर, नाहीतर उगाच इज्जतीचा पंचनामा होता होता. आणखी एक भाऊ, त्या दिवशी हार्दिक पांड्यानं तुमचा हेलिकॉप्टर शॉट खेळला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते बघा, कुणाचं पण काम कुणी करायचं नसते, ज्याचं त्याचं काम, ज्याचं त्याचे शॉट, ज्याने त्यानेच मारायचे असतात. आणि असं कोणी उठसूट माझे शॉट खेळायला लागलं तर मी काय उपटायचं का, शेतातलं गवत? बरं भाऊ, आम्हाला चांगलं वाटलं तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला भेटायला आलात. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही बघितलं की आपल्यासोबत धोनी भाऊ होते, ते मागच्या खेळात एक रन करून आउट झाले होते, त्यांना पण ह्या गोष्टीची लाज वाटायला लागली होती. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका आपल्या नवीन मराठवाड्यातल्या सुपुत्राबरोबर. मी धोंडू झाके.